त्याच्यानंतर शासन निर्णय 17 मे 2023 ह्या निर्णयानं, शासन निर्णय 11/5/2023 रोजीचा शासन निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट अ वेतन स्तर S20 समग्रातील अधिकाऱ्याच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्यासाठी 2023 नागरी सेवा मंडळ 1 स्थापन करण्यात येत आहे. त्यामध्ये संचालक 1 आरोग्य सेवा आयुक्तालय, संचालक 2 आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे आणि सहसंचालक अर्थ प्रशासन आरोग्य सेवा. म्हणजे ऑनलाईन बदल्या असतील किंवा विनंती बदल्या असतील, ह्या सर्वांचे अधिकार, ह्या सर्व गोष्टीचे अधिकार ह्या प्रशासनाला मी मे महिन्यामध्येच दिलेले आहेत. मी फक्त माझं धोरण दिलं प्रशासनाला की आत्तापर्यंत मागच्या आपल्या भरती प्रक्रिया असेल किंवा बदलीची प्रक्रिया असेल त्यामध्ये अतिशय पारदर्शकपणे ट्रान्सपरंट पद्धतीनं कुठल्याही व्यक्तीला, आपल्या सेवकाला कुठलाही त्रास न होता ह्या बदल्या त्यांच्या सोयीनुसार झाल्या पाहिजे. आणि त्यांना मी आग्रहित केलं होतं की अशा बदल्या करण्यासाठी एक ॲपची निर्मिती होणं अपेक्षित आहे. आणि महिना 15-30 दिवस झाले त्या ॲपचं काय, त्यासाठी CSR फंड उपलब्ध होत नव्हता. त्यावेळेसही मी त्यांना एक सल्ला दिला होता, जर आपल्याला CSR फंड मिळत नसेल, ज्या पद्धतीनं मेळघाटमध्ये संपूर्ण आपण जे काय आपले PAC 2 जिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी आरो प्लँट मी माझ्या CSR फंडातनं दिले होते, म्हणलं आपल्याला ह्या पद्धतीनं जर ह्या ठिकाणी CSR फंड उपलब्ध होत नसेल तर मी माझा CSR फंड देतो, पण ह्या ट्रान्सपरंट ज्या का बदल्या होणार आहेत त्या ट्रान्सपरंट आणि ॲपद्वारे झाल्या पाहिजे. आणि ह्या आग्रह धरल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी CSR फंड उपलब्ध झाला, त्याचं ॲप निर्मिती झाली आणि त्या ॲपच्या माध्यमातून आम्ही एका सेवकाला 10 प्रेफरन्सेस, त्याला बदली कुठे हवी आहे, कुठं पाहिजे, त्यांना प्रेफरन्सेस घ्यायचे, त्या ठिकाणी स्वतः फॉर्म डाउनलोड करायचा, स्वतःच्या ID वरनं फॉर्म अपलोड करायचा आणि त्याची मुदत संपल्यानंतर ते ॲप त्या सेवकाची बदली कुठं झाली हे त्या व्यक्तीलाच पहिलं कळेल. अशा पद्धतीच्या जवळपास A to K यांच्या जवळपास 7-8 हजारांच्या बदल्या ॲपद्वारे झाल्या, पहिल्यांदा आरोग्य खात्याच्या इतिहासामध्ये हे घडलं. आणि ते आम्ही करून दाखवलं माझ्या अधिकाऱ्यांनी, अधिकारी तेच आहेत, फक्त त्यांना व्हिजन दिलं, त्यांना फक्त धोरण सांगितलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कळकळीनं ते धोरण त्यांनी त्या ठिकाणी राबवलं. तुम्ही मागच्या वेळेस बघितलं असेल की भरती प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीचा गोंधळ झाला, ते शेवटी ती भरती प्रक्रिया तत्कालीन सरकारमध्ये रद्द करावी लागली. आणि आज तुम्ही बघितलं असेल TCS माध्यमातनं जवळपास 11 हजार नियर अबाउट पदांच्या भरत्या अतिशय चांगल्या पद्धतीनं डिसिप्लिनरी काम चालू आहे. 29 नोव्हेंबरपासून 12 नोव्हेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया चालू आहे. आज माझ्या अंदाजानं 7 तारीख, उद्या 8, म्हणजे 2-3 दिवस फक्त राहिले. डेली रिपोर्ट मी त्याचा घेतो की पोलीस प्रोटेक्शन कसं आहे, पेपर व्यवस्थित जातो की नाही, मुलं व्यवस्थित बसतात की नाही, त्याचा पूर्ण डिटेलिंग दररोज पेपर संपल्यानंतर मला 15-20 मिनिट आमच्या खात्याकडं ब्रीफिंग केलं जातं. आणखी त्याच्यामध्ये काही लॅकोण असेल की ह्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन कमी, ह्या ठिकाणी आणखी एक सॉफ्टवेअरची लोकांची कमतरता आहे, ते डेली आम्ही ते अपग्रेड करून खात्याशी आणि गृह खात्याशी संपर्क ठेवून अतिशय डिसिप्लिन पद्धतीनं ह्या एक्झाम आम्ही कंडक्ट करतो आहे.